अत्यंत महत्त्वाची उणीव जी पुढे आली, त्याच्याकडे सामाजिक आरोग्याचे अभ्यासक गेले 30 वर्ष सतत सतत उच्च रवानं सांगत आलेले आहेत, ती म्हणजे अत्यंत दुबळी अर्धमेली अशी सरकारी आरोग्य व्यवस्था. गेल्या 30 वर्षात जे काही धुंदी आले आपल्याला की जागतिकीकरण, उदारीकरण, खाजगीकरण, सगळे सरकार एकापाठोपाठ सगळी सरकारं, त्यांनी काय केलं तर खाजगी आरोग्य व्यवस्थेत आरोग्यसेवा ही खरेदी विक्रीची वस्तू बनवली आणि ती कशी तशीच राहील असं बघितलं. म्हणजे सरकारी सेवा त्यांनी मारून टाकल्या, त्यांना फंड नाही, त्या करप्ट ठेवल्या, भ्रष्ट ठेवल्या, अकार्यक्षम ठेवल्या. होता होई तो माणूस तिथे जाणार नाही असं पॅसिव्ह प्रायव्हेटायझेशन या सर्व सरकारांनी 30 वर्षात केलं. इतकं की आज 80% लोकं साध्या आजारासाठी आणि 60% लोकं ॲडमिट व्हायला खाजगी आरोग्य व्यवस्थेकडे जातात. आणि जे अनियंत्रित आहे काही नाही, सगळा अंधाधुंद कारभार. आणि अशा या सगळ्या गोंधळात सरकारी व्यवस्था पार मेलेली होती. आणि आज करोनाने जेव्हा खिंडीत पकडलं तेव्हा हे सगळं न्यून आहे ते बाहेर. म्हणजे सरकार तर अशी वागतच होती, पण गेल्या 20-30 वर्षात मध्यमवर्गीयाकडे जो खिसा गरम झाला आहे त्यांच्यामध्ये सुद्धा एक प्रकारची आत्मनिर्भरता आली होती, आत्ममर्गता आली होती. ते दिवार पिक्चरमध्ये शशी कपूर जसं सांगतो ना, मेरे पास बंगला आहे, गाडी आहे, तसा मध्यमवर्गीय सांगायला लागला की मेरे पास मेडिकल इन्शुरन्स आहे. सगळा गोंधळ सरकारी धोरणांचा, आपल्या ग्राहकांच्या मानसिकतेचा. आणि त्यामुळे व्हायला काय लागलं होतं की दरवर्षी 6 कोटी लोक हे आरोग्यसेवेवर घरदार सोनदानं जमीन विकून खर्च करून दारिद्र्यरेषेत जात होते, पण त्यांच्याकडे कोणाचं लक्ष नव्हतं. करोनाच्या एका झटक्यात हे सगळं पितळ उघडं पडलं, इतकं इतक्या वाईट पद्धतीने उघडं पडलं, जे अशा पद्धतीने पडायला नको होतं. कारण त्याच्यामुळे नाहक लोकांना यातना भोगाव्या लागतायत, मृत्यू होत आहे. आज सगळी राज्य सरकारं, केंद्र सरकार खूप जोरात उतरावंच लागलं आहे, पण त्यांची अवस्था अशी झाली की आडातच नाही तर पोहऱ्यात कुठे येईल. पण हीच आरोग्यसेवा, सरकारी आरोग्यसेवा ज्याला मध्यमवर्गीय तुच्छ मानत होता, त्यांच्या दारात आपल्या गाड्या घेऊन उभं राहायची आज वेळ आलेली आहे हे भान आता मध्यमवर्गीयांनी, धोरण कर्त्यांनी ठेवायला हवं आहे. आज करोना आपल्या सगळ्यांना असं सांगतोय की तुमची सरकारी सेवा सुधरा, खाजगी सेवांवरचा भर काढून टाका, अदरवाईज दुसरा करोना आ जाएगा.